देऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत व अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाची शोभा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर आदरणीय मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत. तरी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख व्याख्याते संदीप तांबे सर, ॲग्री कॉलेज, कृषी कॉलेज सोनई, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंदकर सर, प्राध्यापक एव्हीएम कॉलेज. तरी मान्यवरांना विनंती करण्यात येते की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं. आता अवघड झालं. स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण माननीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यास आपल्या सर्वांच्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे दिव्यत्वाची जेथे परिचिती तेथे कर हात जुळे. म्हणूनच अशा या दिव्य महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण सर्वजण यांच्याविषयी असलेला आदर व कृतज्ञता व्यक्त करू. मी मान्यवरांना पुढच्या पोराकडे देतो का फोटो काढायचा? मी मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावर स्थानापन्न होऊ. आलेल्या प्रमुख पाहुण्याचा सत्कार करणे हे आपलं कर्तव्य आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे खर्डे सर, दायगोडे सर, कार्ले सर, जंजाळ सर, गोंदकर सर यांचं पण महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. तरी गोंदकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी तांबे सरांचा सत्कार करा. विखे सरांना विनंती करतो की त्यांनी खर्डे सरांचा सत्कार करा. पटाणे सरांना विनंती करतो की त्यांनी दायगोडे सरांचा सत्कार करा. तरी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडत आहे जटार रोदुज. किनारा बनू, लड़खड़ाए हुओं का सहारा बनू. आज से आपसे आज हमको मिली प्रेरणा, जिंदगी में कभी आपसा में बनू असे आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवणारे आपल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक संदीप तांबे सर, विद्यार्थी कल्याण अधिकारी कृषी महाविद्यालय सोनई सरांना 2016-17 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा उत्कृष्ट कार्यकारी अधिकारी पुरस्कार. तसेच 2017-18 महाराष्ट्र शासन व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यकारी अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार. याचबरोबर आदर्श शिक्षक छत्रपती उत्कृष्ट क्रीडा अधिकारी राजर्षी शाहू महाराज असे आदी 15 पुरस्कार प्राप्त. मी प्रमुख व्याख्यात्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानास सुरुवात.
सर्वांना नमस्कार. नमस्कार. प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर सन 2018-19 या ठिकाणी या दोनही महाविद्यालयाचे प्राचार्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर रोहित उंबरकर सर, त्याचप्रमाणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निलेश दळे सर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संदीप पठारे सर, प्राध्यापक विखे सर, खर्डे सर, कार्ले सर, वाल्मिक सर आणि सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. त्यांनी मला या विशेष श्रम संस्कार शिबिरासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष श्रम संस्कार शिबिर हा एनएसएसच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अविस्मरणीय क्षण असतो. जो काही विद्यार्थी घडणार असतो दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना त्याच्यामध्ये समाजाकडून काय अपेक्षा असतात हे राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला शिकवत असत. नवे नवे तो विद्यार्थी 100% घडतो, त्याच्या कलागुणांना वाव मिळतो. सरांना मी उंबरकर सर विखे सर यांना धन्यवाद देईन की त्यांनी मला विषय सुद्धा अतिशय सुंदर दिला, स्वयंसेवकांचे ग्रामीण विकासासाठी असणारे कार्य. मी देखील एक स्वयंसेवकामध्ये असताना सारा मी 8 दिवसाचा कॅम्प केलेला आहे. आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याची खूप कमतरता आहे. आता आम्ही 1-2-3 वेळेस महाराष्ट्र शासनालयाची तक्रार देखील केलेली आहे. मागच्याच औरंगाबादच्या अधिवेशनामध्ये आम्ही डॉक्टर अतुल साळुंके यांच्याकडे ही तक्रार नोंदवली होती. ते म्हटले की आता उद्याची आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये निश्चितच त्या तक्रारीची काहीतरी दखल त्यांनी घेतलेली असेल. परंतु आहे त्या निधीमध्ये आपण कसं सामावून घ्यायचं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आहे तो निधी कसा वापरायचा याचं दुसरं एक उदाहरण म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये आलेल्या पाहुण्यांना आहे त्या परिस्थितीशी कसं सामावून घ्यायचं ते मुंबईच्या लोकांकडून शिकावं. तसं आपल्यामध्ये ते चातुर्य वकृत्व आणि आपलं असणारे ते राहणीमान याच्यावरून आपण ते ठरायचं असतं. हे झालं दैनंदिन. परंतु राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वक्ता बनवते, एक चांगला मार्गदर्शक बनवते, एक आदर्श विद्यार्थ्यानुसार स्वयंसेवक त्याचप्रमाणे आदर्श नागरिक देखील याच्यामधनं घडत असतो. आता ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपला कॅम्प लागतो, आता निमगाव जाळी हे ग्रामीण भागच आहे, या ठिकाणी तुमचा कॅम्प आहे आणि या कॅम्पमध्ये तुमचं काय कर्तव्य आहे, तुम्ही काय केलं पाहिजे. तर ग्रामीण भागामध्ये फक्त ग्रामस्वच्छता आपण आल्याला सुरुवातीला काय करतो, त्या ठिकाणी गावामध्ये येतो आणि ग्रामस्वच्छता करतो. ग्रामस्वच्छता देखील महत्त्वाची असते, त्याचबरोबर दुसरे अनेक उपक्रम आहेत की ते आपण करू शकतो. आता सुरुवातीचा त्याचा उपक्रम मी तुम्हाला सांगतो की आजकाल ठिकठिकाणी ग्रंथालय आहेत परंतु ते बंद खोलीमध्ये आहेत. हे ग्रंथालय आपण स्वयंसेवकांनी ते चावडीवरती किंवा उघड्यावरती आणले पाहिजे. मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी पेपर वाचण्यासाठी पेपर स्टँड ठेवलं गेलं पाहिजे. हे आपल्या घरच्यांनी नाही करायचं, आपले फक्त कष्ट वापरायचे. ग्रामपंचायतीला एक निवेदन द्यायचं की ग्रामपंचायतीच्या मार्फत आपण या ठिकाणी ग्रंथालय सुरू करावे आणि आपण फक्त कष्ट घ्यायचे
की ग्रंथालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्यांना जे साहित्य ते करतात आपणच सांगायचं की नाही तुम्ही इथे स्टँड बनवा. जो पत्रकार असतो त्या पत्रकाराला देखील आपण सांगायचं की नाही तुम्ही गावातील ज्येष्ठ पत्रकार आहात तर गावासाठी कमीत कमी तुम्ही एक दोन तीन पेपर या ठिकाणी मोफत द्या. म्हणजे असं ग्रामपंचायतीमार्फत मोफत पेपर वाचनालय सुरू होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण एखादा ज्या वेळेस पाहुणा बोलवत असतो महाविद्यालयाच्या माध्यमातून किंवा इतर वेगळ्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये तर त्या प्रमुख पाहुण्यांना शॉल बुके देण्याऐवजी एखादं पुस्तक भेट द्यायचं. निश्चितच ते पुस्तक वाचल्यानंतर तो माणूस घडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली नवे नवे कंदिलाच्या खाली अभ्यास केला. ग्रंथालयातील ग्रंथपाल त्यांना विचारत होता की साहेब अशा नावाचं पुस्तक किती नंबरला आहे. आंबेडकर त्यांना सांगायचं रॅक क्रमांक एवढं पुस्तक नंबर एवढं. म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून आपण घडत असतो. एखादा वक्ता येतो बोलतो तो काय जन्मजात तो शिकलेला असतो का आईच्या पोटामध्ये शिकलेला असतो का नाही तर तो पुस्तक वाचून मोठा झालेला असतो. पुस्तक त्याला घडवत असतं शिकवत असतं. आणि मग हे जर पुस्तक आपण वाचलं तर आपण का घडणार नाही. उद्या तुमच्यापैकीच मोठे क्लासरूम ऑफिसर होणार आहात आणि हे करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात पुस्तक वाचणार आहे. 4 वर्षाची डिग्री तुम्ही घेतल्यानंतर 4थ्या वर्षी तुम्ही जेव्हा रावेला जाता त्यावेळेस रावेच्या प्रोग्राम बरोबरच तुमच्या हातामध्ये मोठा ठोकळा असतो. का तुम्हाला काहीतरी बनायचं असतं पण त्याची सुरुवात आत्ता का करत नाही तुम्ही. आमच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की बाबा कॅम्प आहे एनएसएसची ऍक्टिव्हिटी आहे 25 जणांचं सिलेक्शन करायचं सहभागी हो. नाही ही कळकळ तुम्हाला पाहिजे. आपण एनएसएसमध्ये सहभागी व्हायचंय आपल्याला काहीतरी बनायचंय. विद्यापीठामार्फत प्रत्येक वर्षी एक स्वयंसेवक आणि एक कार्यक्रम अधिकारी यांना पुरस्कार दिले जातात. त्याच्यासाठी फाईल बनवावं लागती. आपण जे काही कार्य केलेलं असतं जे फोटोग्राफ्स असतात पेपरच्या बातम्या असतात आपण केलेलं कार्य मिळालेले पुरस्कार याची एकत्रित फाईल विद्यापीठ जो फॉर्मॅट देतो त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फिलअप करायचे असतात त्यांना पुटअप करायचे असतात. नंतर महाराष्ट्र शासन याच्यावर विचार करून उत्कृष्ट फाईल निवडतं त्या विद्यार्थ्याला आणि कार्यक्रम अधिकाऱ्याला पुरस्कार देत असतं. 10,000 रुपयाची किंमत आहे. विद्यार्थ्यांसाठी 2,000 रुपयाची किंमत आहे. पैशाला किंमत नाही. तो पुरस्कार त्याच्यासाठी घेतलेले तुमचे कष्ट हे अतिशय महत्त्वाचे असतात. मी सांगतो एवढ्यासाठी की आपला विषय चालू होता सुरुवातीचं ग्रंथालय हे देखील एक तुमचं कार्य आहे. ग्रामीण भागातील स्वयंसेवकांनी हे एक देखील कार्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय की आता ग्रामीण भागामध्ये काय लोकांना जास्त माहिती नसते. वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होत असतं. पाणी प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल हवा प्रदूषण असेल. मग आता पाणी प्रदूषण असेल गावाच्या कडेने एखादा ओढा असतो किंवा नदी असती. आता काय करतात लोक शक्यतो समजा पाववाले असतील वडापाववाले दिवसभर वडापाव विकायचा एका डस्टबिनमध्ये ते कागद गोळा करायचे ती डस्टबिन घ्यायची आणि कुठं नेऊन टाकायची नदीच्या कडेला किंवा मोकळ्या एखाद्या जागेमध्ये. पण हेच आपण त्यांना जाऊन सांगायचं ठीक आहे तुमची ही डस्टबिन आहे कागद आहेत तुम्ही एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये टाका आणि तिथंच काय करा ते जाळून टाका. नाहीतर एक 10 बाय 10 एक खड्डा घ्या त्या खड्ड्यामध्ये ते सगळे पूर्ण कागद दिवसभराची काही कचरा असतील कांद्याची टरपल असतील ते टाका. त्या खड्ड्यामध्ये माती वगैरे टाकून त्याचं देखील खत तयार करतात. आता आविष्कारमध्ये लोणीची जी एक विद्यार्थिनी होती लोणी कॉलेज तर तिनं सुंदर असं तो आविष्कारमध्ये सादर केलं होतं की जे नारळ असतं किंवा जे वेस्टेज मटेरियल असतं पाल्या भाजीपाला वगैरे त्याच्यापासून तिनं ते जनावरांसाठी चारा तयार केलेला होता. अतिशय उत्कृष्ट असा प्रॉडक्ट होतं. तुमच्या लोणीचीच आहे ती. म्हणजे
तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असतात, फक्त त्यांना त्या कल्पनांना वाव देणं गरजेचं असतं. हे प्रदूषण अशा पद्धतीने आपण थांबू शकतो किंवा टाकाऊ पासून टिकाऊ तयार करू शकतो. आता मी विद्यापीठाची उदयपूर अन्वेषण राजस्थानला एक टीम घेऊन गेलो होतो. त्या मुलीनं, के वाघ नाशिकची मुलगी होती, त्या मुलीनं ज्या पद्धतीने छायाचित्रकार पेंटिंग करत असतो त्या पद्धतीनं तिनं जे टेलरिंगचं मटेरियल असतं, रॉ मटेरियल, जे कागद असतात, कापडाचे तुकडे किंवा काही कागद असतात, त्या कागदाच्या तुकड्यापासनं एक एक तुकडा वेस्टेज टाकलेलं त्याच्यापासनं असं माणसाचे चित्र किंवा ड्रेसेस असे तयार केले होते. तिची आविष्काराला निवड होऊन अन्वेषणसाठी उदयपूर राजस्थानला तिची निवड झाली होती. म्हणजे ह्या कल्पना मुलांच्या असतात, फक्त त्यांना मोटिवेट करणं गरजेचं असतं. आणि या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये असतात, परंतु जर त्या डोक्यामध्येच राहिल्या तर त्या गंजणार आहेत. त्या तुम्ही समाजासमोर आणल्या किंवा मांडल्या तरी निश्चितच त्याचं सोनं होणार आहे. शिक्षका तुम्ही एखादी गोष्ट शिक्षकांपुढे मांडली तर शिक्षक असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही, एकही प्राध्यापक म्हणणार नाही नाही मला वेळ नाही, ते तुझं बघून घे, मी काही याला मार्गदर्शन करणार नाही किंवा सहकार्य करणार नाही. परंतु तुमचं काम आहे, तुम्ही स्वयंसेवक आहात. एकनाथ महाराज घडले नसते, तुकाराम घडले नसते, तर तुमचं हे कर्तव्य आहे. तिसरं असं की पथनाट्याद्वारे तुम्ही जनजागृती करू शकता. मला सरांनी आल्यानंतर सांगितलं की सर आम्ही दोन पथनाट्य सादर केले उत्कृष्ट, आणि हेच पथनाट्य तुम्ही तुमच्या गावामध्ये चौका लोणीमध्ये, लोणी गावामध्ये चौका जरी सादर केले तर काही फरक पडणार नाही. अवश्य सादर करा. आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या निमित्तानं सोनईमध्ये शिवाजी चौकामध्ये बदलाव नावाचं पथनाट्य सादर केलं. स्त्रियांवर होणारे अत्याचार याच्यावरती आधारित ते होतं. तर त्या पथनाट्याला ₹3,000 एक आणि प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र या ठिकाणी मिळालं. मुलांनी आमच्या गॅदरिंगमध्ये ते नाटक या रूपाने सादर केलं होतं. मी फक्त बघितलं हे नाटक आहे, याचं रूपांतर पथनाट्यात करायचं. पथनाट्य काय असतं हे फक्त त्या मुलांना समजून सांगितलं. सगळे NSS विद्यार्थी होते. इवन ते नाटक बघायला मी देखील नव्हतो, मी मुंबई विद्यापीठात होता, अश्वमेध चालू होता. पण 19 तारखेला त्यांना फक्त पथनाट्य ह्या नाटकाचं कसं सादर करायचं तेवढं सांगितलं. त्यांनी सादर केलं, अक्षरशः लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. सुंदर असं पथनाट्य सादर केलं. ते पथनाट्य आधारित होतं अशोक सराफचा एक मराठी चित्रपट होता, नाव आता मला आठवत नाही, की जे पुरुष आहे त्या पुरुषाची स्त्री झाली होती आणि त्या स्त्रीचा पुरुष झाला, अशी बनवली का. हा, तर त्याच्यामध्ये तसं आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता की स्त्रियांवर पुरुष कशा प्रकारे अत्याचार करतात. मग ती स्त्री पुरुष झाला, पुरुष स्त्री झाली, अक्षरशः सुंदर असं पथनाट्य सादर केलं. आता त्याची तिथं जे मंडलाधिकारी होते त्यांनी ते तहसीलदारांना सांगितलं, आणि आता तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की हे पथनाट्य तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये येऊन पूर्ण नगर शहरामध्ये चौका चौकात सादर करायचं. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तारीख द्या, आम्ही सादर करायला तयार. सांगायचं तात्पर्य असं की तुमच्यामध्ये काहीतरी असतं रे, आपल्यामध्ये काय गुण आहे आपल्याला कळत नाही, ते समोरच्याला कळत. ठीक आहे. प्रत्येक आईला आमचा तो बाब्या दुसऱ्याचं ते कारण, आपला मुलगा मुलगी चांगलीच असते पण दुसऱ्याचं देखील काहीतरी घेणं गरजेचं आहे. रावणाने सीता पळवली, हा रावणाचा दुर्गुण झाला, पण रावणाने आपल्या आईसाठी आत्मलिंग आणली. रामापेक्षा रावण श्रेष्ठ मानला, हा त्याचा दुर्गुण झाला. प्रत्येक विद्यार्थी, समजा एखादा विद्यार्थी टार्गेट असला, तुकार असला, नाही त्याचं एखादं चांगलं देखील काम असतं. आता तुम्ही ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस तुम्हाला असं निदर्शनच येतं कधी कधी, अरे याने तर वर्षभर लेक्चर नाही केले, कधी अभ्यास नाही केला, आणि हा याचा ग्रेड पॉईंट 8.5 कसं काय. तुम्ही जेव्हा झोपत होता तेव्हा तो उठायचा आणि पाठ झोपायचा
आठ वाजता झोपायचा तो, पाठ पाचला उठायचा, आठला तुम्ही जागे असायचा, तो झोपलेला असायचा. ते म्हणता हे झोपला. सकाळी तो झोपलेला असायचा, तुम्ही उठायचे, लेक्चर केले नाही, तुम्ही लेक्चरला गेलात, त्याने अभ्यास केला. असे देखील काही विद्यार्थी असतात. मला कोणाला नावं नाही ठेवायची किंवा हे नाही, पण हे देखील असे मी विद्यार्थी आहेत आणि ते चमकतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटतं. अरे याने काहीच केलं नाही, कस काय एवढे मार्क पडले. विविध पथनाट्याच्या द्वारे तुम्हाला जनजागृती करता येते. मग तुम्ही त्याच्यामध्ये ज्वलंत जे उदाहरणं आहेत ते देखील सादर करू शकता. त्याचप्रमाणे विविध दिन असतात, उत्सव असतात, जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे करतो त्याच्यामध्ये याबरोबरच या उत्सव साजरे करण्याबरोबरच त्यातलं वैज्ञानिक कारण काय हे देखील समाजाला सांगितलं गेलं पाहिजे. मकर संक्रांत आत्ताच झाली, तिळगुळ दिला जातो, त्यात वैज्ञानिक कारण आहे त्याचं, हे देखील तुम्ही समाजाला समजून सांगितलं पाहिजे. हे देखील एक ग्रामीण भागामधलं कार्य आहे तुमचं. नंतर गावामध्ये अनेक व्यक्ती बसलेले असतात. आता तुम्हाला माझं उदाहरण सांगतो, कशाला घरच्या भाकरी खाऊन लोकांच्या कशाला पंचायती करायचं, मी माझं सांगतो. माझे जे फ्रेंड सर्कल आहे 50% फ्रेंड सर्कल हे माझं फेटे आणि टोपेवाले व्यक्ती आहेत. म्हातारे माणसं, वयस्कर माणसं, हे 50% माझं फ्रेंड सर्कल आहे आणि बाकीचे 50% स्टुडंट आणि स्टाफ वगैरे असे आहे. आता मी त्यांच्यामध्ये का बसतो हे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी गावामध्ये येत असतो संध्याकाळी 7 आमची वेळ, माझी वेळ असती की मारुतीची आरती, 2011 पासून हा कार्यक्रम आमचा सोने गावामध्ये चालू आहे आणि ती आरती आम्ही म्हणण्यासाठी मी येत असतो. तिथं म्हातारे माणसं बसलेले असतात, काही गुरुजी, काही रिटायर्ड फौजी वगैरे बसलेले असतात. आपण फक्त शेजारी येऊन बसायचं, त्यांच्याकडं मोबाईल काढायचा, सहजाचं मोबाईलमध्ये असे बोट घालायचे, पण त्यांच्याकडं कान कुठं असायचे, त्यांच्याकडं. मला त्यांच्यामधनं खूप काही शिकायला मिळालं, खूप काही. आपण आता तुम्ही बसताय, एक चर्चा करता, जनरल तुमच्या चर्चा काय असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा असाचे, तो तसाचे, ती तशीचे, हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला, आपण याची पंचित करत असतो दैनंदिनी, जनरल सगळे करतातच. पण या गोष्टी करत असताना देखील तुम्ही तुमच्या अभ्यासाची चर्चा करायला पाहिजे. आता ते ज्येष्ठ माणसं आहे, परंतु त्यांच्यामधनं मी काय घ्यायचं ते मी घेतलेलं आहे. हे माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं. तसं गावामध्ये अनेक शेतकरी असतात, तज्ज्ञ शेतकरी असतात, की जे शेतकरी स्वतःची शेती डेव्हलप करतात परंतु समाजाला काही सांगत नाही, अशा शेतकऱ्यांकडे तुम्ही जा. त्यांनी त्यांची शेती कशा पद्धतीने बनवलेली आहे, केलेली आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुमच्यामध्ये असणारे काही गुण त्यांना सांगा. या एखादा समजा कांदा, त्या कांदा पिकाला कशाची कमतरता पडलेली आहे, आता सरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे सगळ्या गोष्टी, या चार गोष्टी तुम्ही त्यांना सांगा. त्यांच्याकडे असणारं ज्ञान ते तुम्ही घ्या. गावामध्ये जाऊन तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकता. पर्यावरण दिन असतो तो पर्यावरण दिन साजरा करा, कृषी सप्ताह साजरा करा. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्या किंवा त्यांच्या मुलाखती घ्या. या मुलाखतीद्वारे, प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांचं ज्ञान तुम्ही आत्मसात करा. तुमच्याकडे काही असणाऱ्या गोष्टी त्यांना द्या. आणि समाजासाठी, गावकऱ्यांसाठी असाच एखादा मित्र शोधा किंवा एखाद्या शिक्षकाला त्या ठिकाणी गावामध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याची संधी द्या. प्रत्येकाकडे काही ना काही असतं, परंतु ती संधी उपलब्ध होणे गरजेचं असतं. आपण म्हणतो मारुती किंवा हनुमान खूप ताकद होती, पण जेव्हा त्या ताकदीची त्या हनुमानाला जाणीव करून द्यावी लागत होती तेव्हाच ती ताकद जागृत होत होती, अन्यथा नव्हती.
हनुमानाकडे खूप म्हणतो की बजरंग बली ताकदवान, पण ती ताकद हनुमानाला त्या ताकदीची जाणीव करून द्यावी लागत होती. तसं काही विद्यार्थी असतात फक्त त्यांना मोटिवेट करण्याची गरज असते, त्यांना सांगण्याची गरज असते. मग हे प्रत्येक वेळेस प्राध्यापकांनी सांगितलं पाहिजे का? प्राध्यापकांनी काय तुम्हाला द्यायचं असतं ते सगळं दिलेलं असतं. शेजाऱ्याने मित्राने मैत्रिणीने हे तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे, तुमच्यामध्ये असणारे गुण. ठीक आहे, फक्त मोबाईलमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअप न बघता बाकीच्या पण काही गोष्टी आहेत, त्याचं देखील आपण ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती अभियान आहे, आरोग्य शिबिर आहे. या शिबिराच्या माध्यमातून देखील तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन महिलांना मोटिवेट करू शकता. आता पल्स पोलिओ मोहीम आहे. प्रत्येक गावामध्ये ही मोहीम राबवली जाते, प्रत्येक बस स्टँडवर ही मोहीम राबवली जाते. आपल्याला स्वतःला किंवा कॉलेजला स्वयंसेवकाला काही खर्च आहे का याच्यामध्ये? नाही. मी सांगतो तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन कशा पद्धतीचं करायचं. बर, त्यांच्यासोबत एक नर्स असते, अंगणवाडी सेविका असते. आपण आपल्या एनएसएलच्या माध्यमातून काही मुलं घ्यायचे, बस स्टँडवर जायचं, आपला बॅनर त्या ठिकाणी लावायचा, त्यांना सांगायचं ह्या कॉलेजचे आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहे, हा जो तुम्ही उपक्रम राबवता त्या उपक्रमासाठी आम्हाला मदत करायची आहे. मग काय करायचं? तुम्ही आमच्या शेजारी बसा, त्यांना सांगायचं. तुम्ही सांगा फक्त आम्हाला की कशा पद्धतीनं ते दोन थेंब द्यायचे, काय केलं पाहिजे, त्यांना देखील आनंद होईल. बरोबर, एक बॉटल घ्यायची, दोन आलेला मुलगा व्यवस्थित बसवायचा किंवा धरायचा, लहान मुलगा असेल तर व्यवस्थित घ्यायचं त्याला. फक्त हे महत्वाचं आहे, ही काळजी घ्यायची. बस, दोन, हा झाला तुमचा सहभाग. त्या ठिकाणी ते पण खुश होते, आपला खर्च आहे का काही? काही नाही खर्च, ते पण खुश होत नाही. लोणी कॉलेजचे मुलं आले होते आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, सगळं त्यांचंच आहे. आपलं काही आहे का? तुम्हारे खदमे हमारा सलाम, काय नाही आपलं, फक्त आपल्याला कष्ट द्यायचे, स्वयंसेवकाला फक्त कष्ट द्यायचे, बाकी काही द्यायचं नाही. आता वाड्या वस्त्यावर किंवा पाड्या असतात, ऊसतोड कारखाने समजा, अशा ठिकाणी ती मुलं असतात. ते मुलं दिवसभर काय करतात? आता ऊसतोड मजुरीची जी मुलं आपल्या आई वडिलांसोबत जातात किंवा त्या घराला त्या वस्तीला पाड्याला राखत जातात, ते शिक्षणापासून वंचित असतात. मग तुम्ही एनएसएसच्या टीमने काय करायचं? तुमचं कॉलेज असतं समजा काय असेल 9 ते 5, मग 5 नंतर एक 6, साधारणतः 1 तासच त्यांना द्यायचा, 6 ते 7 द्या किंवा 7 ते 8 जाऊन फक्त काय करायचं, त्यांच्या त्या वस्तीवर जायचं, सगळं एकत्र करायचे, त्यांना मनोरंजनातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा. 1 तास द्यायचा आहे तुम्हाला फक्त, किती? 1 तास. दररोज द्यायचं असं नाही, आठवड्यातून 2-3 दिवस जा तुम्ही, निश्चितच त्यांना अक्षर ओळख जरी झाली तरी ते आयुष्यभर तुमचं नाव काढतील. हे आपलं स्वयंसेवकाचं काम आहे. नंतर खेडेपाड्यामध्ये जे पाणी व्यवस्थापन असतं त्याचं नियोजन करायचं, ग्रामपंचायतीला सांगून. आपलं काही करायचं नाही, आपले फक्त कष्ट द्यायचे, आपल्याला 1 रुपया खर्च करायचा, आपले फक्त कष्ट द्यायचे. त्यांना सांगायचं की जे ग्रामपंचायतीने जे नळ बसवलेले आहेत ते जर नादुरुस्त असेल तर फक्त दुरुस्त करून घ्या, जी गटारं साचलेली असतील ती गटारं उपसून तिची विल्हेवाट लावा, एवढं काम करायचं. ग्रामीण भागात काय असतं? हेच असतं. आणि हे ज्यावेळेस समाज बघतो ना, तो समाज तुमच्याकडे निश्चित वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. आपल्या नावावरून आपल्या वडिलांना ओळखलं गेलं पाहिजे, वडिलांच्या नावावरून आपल्याला ओळखलं गेलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. असं बनलं नाही पाहिजे की हा चंद्रकांत रावांचा मुलगा आहे, असं नाही म्हटलं पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही त्या पेठेतून गावातून जाल, अरे ते बघा आला बघा काय होता आणि काय होऊन आला,
किंवा काय त्याने केलं आणि चंद्रकांत रावांचं खरंच नाव लौकिक केलं असं समाज म्हटला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे लागत नाही, समाज तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नसतो आणि स्वयंसेवकाला याची तर बिलकुल अपेक्षा नसते आणि त्यांनी ठेवू देखील नाही, त्यांनी फक्त कष्ट द्यायचे असतात. ग्रामपंचायतीचं सहकार्य घ्यायचं, गावातील एखादे दानशूर व्यक्ती त्यांना सहकार्य चांगलं काम करण्यासाठी ना खोटं बोललं तरी जात. एखादा गावातील दानशूर व्यक्ती आहे, लक्षात घ्या, त्या दानशूर व्यक्तीला काय करायचं, त्याच्यापाशी जायचं, गोड गोड बोलायचं, त्याला थोडं हवेत वावरू द्यायचं आणि आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य करायचं. समजा सरपंच आहे उदाहरणार्थ, तुला मी सांगत बरं का उदाहरणार्थ, तर मग त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे सांगू शकता, सरपंच आहे आपल्या गावामध्ये आपल्याला अशा अशा पद्धतीचं काम करायचं आहे, आम्ही सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक या ठिकाणी येतो, फक्त तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि हा निधी तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर करून द्या. एवढंच करायचं, आपलं तोंडी भांडवल वापरायचं, बाकी काही करायचंय का ना, नाव कुणाचं होणार आहे, ठीक आहे ग्रामपंचायतीने केलं पण बाकीची लोक काय म्हणणार आहे, लोणीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी त्यांनी हे सगळं करून घेतलं बरं का, म्हणजे साप पण मरणार आहे काठी देखील तुटणार नाही. अशा पद्धतीचं काम माणसाच्या हृदयात जाऊन तुम्हाला करायचंय. जेव्हा तुम्ही माणसाच्या हृदयात बसाल त्यावेळेस तुमची काय किंमत हे त्या माणसाला कळेल. या ठिकाणी आज रोजी शिर्डी संस्थान असेल, आमचं शिंगणापूर असेल किंवा बालाजी असेल, पंढरपूर असेल, या मंदिरातल्या दानपेट्या भरून त्याचा जर उपयोग वेगळ्या मार्गासाठी झाला तर त्याचा काही फायदा नाही. एखाद्या देवाला सोन्याचा अलंकार जर घातला आणि त्याच्यात वाढ करत गेली तर काय पुण्य मिळतं का, नाही मिळत. काय करतात ते त्या तिथले लोक काय करणार, समजा हैदराबादच्या एखाद्या व्यक्तीने देवाला एवढे एवढे 5 कोटी रुपये दिले किंवा 5 कोटी सोन्याचे अलंकार दिले, फोटो काढूपर्यंत अलंकार तर देवाच्या गळ्यामध्ये असणार आहेत, फोटो काढल्यानंतर ते अलंकार घेतले जाणार आहेत आणि ते घेऊन दिले जाणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ते जर त्या पैशाचा उपयोग जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत केवळ फक्त पैशामुळे त्यांच्यासाठी खर्च केले तर त्यांच्या सुधारणा होती. गावातील काही असे व्यक्ती असतात की त्यांना ना राहायला घर असतं, ना एखाद्या व्यक्तीला आई वडील असतात, म्हातारे असतात, परंतु त्यांना ना चाललं होतं, बोललं होतं, भीक मागून ते आपला उदरनिर्वाह करतात. अशा लोकांची व्यवस्था केली किंवा जे काही सैनिक आहेत, सैनिक जे मरण पावलेले आहेत त्यांचे जे मुलं आहेत किंवा त्यांचे घरचे आहेत यांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी जर या माशा पैशाचा उपयोग झाला तर निश्चित पुण्य मिळणार आहे. देवाच्या गळ्यात अलंकार घालून पुण्य मिळणार नाही, तेच पुण्य 4 घास एखाद्याच्या मुखी गेले तरी त्याच्यामधून मिळणार आहे, तो भरभरून आशीर्वाद देणार आहे. त्याच्यातून एखादा जर क्लास वन झाला तर निश्चितच तो मरेपर्यंत तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. हे स्वयं आपल्या स्वयंसेवकाला करायचंय, हे ओळखायचं आहे. समाजामध्ये असणाऱ्या उणीवा जाणीवा ह्या तुम्हाला ओळखायच्या आहेत आणि त्या सगळं समाजाला, सर्व समाजाला सांगून आत्मसात करायच्या आहेत, समाजाला सांगायच्या आहेत आणि त्याचं आदर्श तुम्ही समाजाला घालून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी करू शकता. आता हे तुम्ही समाजाला पटवून द्यायचं, मी आत्ता जे उदाहरण सांगितलं ते. त्याचप्रमाणे जे लहान मुलं असतात, लहान मुलं असत, मातीचा गोळा आकार द्यावी तशी मूर्ती घडते. प्रत्येक जण हा लहानच असतो, नंतर मोठा होतो, पण लहान मुलाला योग्य वयामध्ये योग्य संस्काराची गरज असते, अर्थात बाल संस्काराची गरज असते. तुम्ही आठवड्यातून एखादा रविवार असेल किंवा सुट्टीचा वार असेल, तुमच्या गावामध्ये एखाद्या मंदिरामध्ये, कोणतं मंदिर नसतं तर प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर हे असतंच, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही बाल संस्कार शिबिर घ्या. त्या बाल संस्कार शिबिरामध्ये लहान मुलांना चांगल्या गोष्टी सांगा,
ते तुम्हाला कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. त्या चार गोष्टी ते घरी गेल्यानंतर सांगतील की आईला सांगतील की मम्मी मला लोणीच्या ह्या, ते देखील तुम्हाला सर म्हणतील ह्या सरांनी असं सांगितलं, त्यांना देखील अभिमान वाटेल. बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून तुम्ही स्वयंसेवक या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये बदल घडू शकता. खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी याच्या बाल संस्कार शिबिरामधनच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घ्यायचे. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तळ्यात मळ्यात हा खेळ आहे. काय आहे? दोन रिंगण गोल रिंगण करत असत आपण तो खेळ तळ्यात मळ्यात. तळ्यात म्हणलं का तळ्यात जायचं, मळ्यात म्हणलं का मळ्यात जायचं. काय याच्यामधून काय मिळतं मुलांना सांगा बरं मला. याच्यामधनं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉम्बिनेशन हे महत्वाचं आहे. तळ्यात म्हटल्यानंतर तो तळ्यातच जातो की नाही, बरोबर उडी, कान त्याचे आवाजाच्या दिशेने असतील आणि याच्यातून मनोरंजन होतं आणि मुलांना तरी मुलांना देखील काहीतरी मिळतं, ठीक आहे. नाही एक खेळ आहे त्याचं नाव आहे चिमणी उडाली भूल. जो शिकवणारा शिक्षक असतो तो म्हणतो चिमणी उडाली, बाकीचे सगळे काय म्हणतात, काय म्हणतात, भूल. आता मी म्हणतो तुम्ही काय म्हणायचं, भूल म्हणायचं. काय म्हणायचं? हा सगळ्यांनी म्हणायचं चिमणी उडाली, कावळा उडाला, पोपट उडाला, दगड उडाला. आता तुमच्यामध्ये तुम्ही मोठाले मुलं आहात थोडे, पण जे लहान मुलं आहेत ते काय म्हटले असते, भूल. मग तुम्ही त्यांना सांगणार का अरे दगड कधी उडतो का. म्हणजे मनोरंजनातून शिक्षण हा स्वयंसेवकच देऊ शकतो, कारण स्वयंसेवक हा स्वतः अगोदर प्रेरित होतो आणि नंतर दुसऱ्याला प्रेरित करत असतो. अशा या खेळाच्या माध्यमातून मनोरंजनातून शिक्षण देणं गरजेचं आहे. आता ग्रामीण भागामध्ये काय असतं, खेडेपाड्यामध्ये ठिकठिकाणी ग्रामपंचायतीने पोल उभे केले असतात आणि त्याच्या खाली दिवा असतो, लाईट असतो, ठीक आहे. बल्ब लावलेले असतात, त्या पोलच्या खाली एखादं बटन असतं किंवा एक सार्वजनिक कुठंतरी बटन असतं. परंतु आपण काय होते घेऊन बरं ते ग्रामपंचायतीचं आपल्याला काय घेत, अरे आपण देखील त्या गावाचा एक भाग आहोत. मग जर वीज बचत तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही उपक्रम करणं गरजेचं आहे. आता माझं घर आहे आणि माझ्या घराच्या समोर एखादा दिवा आहे, तो ग्रामपंचायतीनं दिलेला आहे आणि त्याचं ते बटन मी सकाळी 6 वाजता ते बंद केलं पाहिजे, कारण माझ्या घराच्या समोर आहे. एक बटन बंद करायला काय मला वेळ लागतो का? नाही. तुम्ही एखादा प्रयोग करून बघा. तुम्ही त्या गावामध्ये राहत असेल तर सकाळी उठल्यानंतर सहज त्या गावामधून यायचं आणि जेवढे दिवे चालू असतील ते फक्त बंद करत करत यायचं. 8 दिवस तुम्ही हा उपक्रम करा, 9व्या दिवशी तुम्हाला असं अनुभव येईल की त्या घराच्या समोर जी व्यक्ती राहते ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला बघेल तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला लाज वाटेल, अरे आपण या घराच्या समोर राहतो, ही व्यक्ती गावाच्या बाहेर राहते आणि सकाळी येते आणि हे दिवे सगळे बंद करते. तिला काय ग्रामपंचायत पगार देत नाही. आपल्याला फक्त कष्ट द्यायचंय, मार्गदर्शन लोकांना करायचं, जनजागृती करायची. वीज बचत या माध्यमातून तुम्ही करू शकता. आता गावामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू असतात, त्या ऐतिहासिक वास्तूचं देखील जतन होणं गरजेचं असतं. प्रत्येक गाव वेगवेगळ्या याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणून ओळखलं जात असतं. आता या गावामध्ये देखील काहीतरी ऐतिहासिक आहे असं मी ऐकलंय, मला परफेक्ट माहिती नाही. तर या ऐतिहासिक वस्तूचं देखील आपण जतन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा विषय आहे की आपण ग्रामीण भागामध्ये आपत्ती व्यवस्थापन. आता या आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्ती अचानक एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर आपण काय करत असतो, त्या व्यक्तीला आपण तिथं असेल तर प्राथमिक उपचार करतो. त्या आपल्या उपचाराच्या पलीकडची व्यक्ती असेल तर आपण काय करणार, मोबाईल काढणार आणि किती नंबर डायल करणार, 108 आपण डायल करणार, बोलून घेणार.
तर ही एक आपत्ती आहे. हेच तुम्ही गावामध्ये तुमच्या एनएसएसच्या माध्यमातून हा उपक्रम कॉलेजवरती किंवा गावामध्ये राबवू शकता. गावातील त्या डॉक्टरला तुम्ही सांगायची, अगोदर कल्पना द्यायची की अशा अशा पद्धतीचं आपत्ती व्यवस्थापनाचं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवायचं आहे लोकांना. आता तुम्हाला 108 माहिती आहे, पण गावातील प्रत्येक व्यक्तीला 108 काय आहे 50% व्यक्तीला ही माहिती नाही. मग तुम्ही त्या डॉक्टरांना फक्त सांगून ठेवायचं, वेळ द्यायची, ती सगळी व्यवस्था करतात. तुम्ही गावांच्या समोर सगळे एनएसएसचे विद्यार्थी अगदी लोगो लावून, बॅच असतो तो बॅच लावून, तुमचा बॅनर वगैरे सगळं सज्ज राहायचं, आणि तुम्ही कुठेतरी बसायचं. तुमच्यातलाच एखादी व्यक्ती येतो, काहीतरी रस्त्याने चालता चालताच त्याला काहीतरी फिट आलं किंवा अटॅक आला असं दाखवून ती व्यक्ती तिथं पडणार, सगळे गोळे होणार, गोळा होणार. पण तुम्हाला फक्त माहिती आहे, त्यांना माहिती आहे का काही, त्यांना काही सांगायचं नाही. मग आल्यानंतर तुम्ही लगेच तिथं बोलणार 108 लोणीच्या या महाविद्यालयाच्या समोर डाव्या बाजूला रोड पासून एवढ्या अंतरावर ऍक्सिडेंट झालाय किंवा एखादा विद्यार्थी त्याला अटॅक आलाय, आपली आवश्यकता आहे, कृपया त्वरित आपली सेवा पाठवा. लगेच गाडी येणार, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना उचलणार, त्या 108 गाडीमध्ये टाकणार, ते प्राथमिक सेवा तिथं देणार, आणि त्यांना वाटलं की आता केस थोडी सिरियस आहे तर ती गाडी लगेच मोठ्या दवाखान्यामध्ये नेणार. मग ती थोडं पुढं नेल्यानंतर गाडी तिथंच थांबवायची, परत रिवाज घ्यायची आणि त्या लोकांना सांगायचं की आम्ही काय. हे झालं 108 प्रत्यक्ष. ती तुम्ही फक्त काय करायचं, याला काही खर्च आहे का, ते डॉक्टर तुम्हाला काही पैसे मागणार आहेत का, बिलकुल नाही. फक्त तुम्ही ते सादर करायचं आहे. दुसरं आहे, समजा एखाद्या व्यक्तीला साप चावला किंवा विंचू चावला, विंचू चावला तरी बी काय असतं, त्याचा ठणका तो ठणकाच असतो, ठीक आहे, तो त्याचा गुणधर्म सोडत नाही. एक समुद्र होता आणि त्या समुद्रामध्ये विंचू त्या पाण्यात पडला आणि त्या पाण्यामध्ये बेडूक होता. आता त्या बेडकांनी बघितलं की हा विंचू त्या पाण्यात पडलाय, त्याला कडेला काही येता येईना. मग त्या बेडकांनी विचार केला की नाही, चला याला आपल्या पाठीवरती घेऊ आणि समुद्राच्या म्हणजे कडेला त्याला सोडू, म्हणजे तो सुरक्षित राहील. पण तो विंचू त्याच्यापाशी, तो विंचूपाशी तो बेडूक गेला आणि त्याला सांगितलं की विंचू दादा, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला समुद्राच्या बाहेर सोडतो. तो म्हणे ठीक आहे. विंचू त्या बेडकाच्या पाठीवर बसला. आता बेडूक शेवटची उडी मारणार, तेवढ्यात विंचवाने विचार केला की आपली कोणती जात आहे ह्या बेडकाला दाखवणं गरजेचं आहे. म्हणून अगदी उडी मारली आणि त्या विंचवाने त्याला नांगी मारली. ते विष त्या बेडकाला जहररित्या भेदलं गेलं. अशा पद्धतीचं हे उदाहरण सांगितलं. जेव्हा, आता मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे, मला सापावरचं औषध देता येत नाही पण विंचावरचं औषध देता येत, निश्चितच ते तुम्हाला जाता जाता मी सांगणार आहे. विंचू चावल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती काय होते, कशी होते, ज्याला अनुभव आहे त्याला माहिती असेल, नसेल तर मला स्वतःला माहिती आहे, कारण माझ्याकडे अगदी असे 14 जणांनी असे गाडीवर धरून बसून आणलेले लोक, असे लाल लाल व्हायचे आणि ते यायचे पहाटे, रात्री, अपरात्री कधी पण यायचे, सर विंचू चावला. तर तुम्हाला फळ माहिती असेल की कडू इंद्रायण, कडू इंद्रायण आपलं त्याला कडू शेंदाण म्हणतात, बरं का, त्याचं नावच आहे ते कडू इंद्रायण. आपला चेंडूसारखं ते फळ असतं, ते पावसाच्या पाण्यामध्ये फक्त खडकाळ भागात येतं, काळ्या जमिनीत ते शक्यतो येत नाही, आलं तर त्याला वेल जास्त असतो, मुळ्या कमी असतात. तर त्याची जी मुळी असते ती मुळी उपटायची,
ती मुळी उपटायची, आपल्याला पाहिजे तेवढीच घ्यायची. मात्र उकरताना काय करायचं, कारण ती शक्यतो मिळत नाही, उकरायची जेवढी पाहिजे तेवढी, एवढाच तुकडा घ्यायचा. तो तुकडा जर फार मातीने भरलेला असेल तर फक्त वरतून धुवून घ्यायचा, कापडाने पुसून घ्यायचा, आणि ज्या व्यक्तीला तो विंचू चावलाय त्याला फक्त ती मुळी काय करायची, आपण जसं पान खातो ना, पान मसाले पान साधं पान, त्या पद्धतीनं त्याला चावायला लावायची, त्याच्यातला फक्त रस गिळून घ्यायचा, छोटा फेकून द्यायचा. जेव्हा ज्या ठिकाणी तो विंचू चावलेला असतो तिथपर्यंत तो रस गेल्यानंतर फक्त त्या ठिकाणी अगदी नॉर्मल मुंगी चावल्यासारखं नॉर्मल ती फणफण 24 तास चालू असते. त्या विंचवाचा गुणधर्म आहे ती 24 तास तसंच असतं. तुम्ही ना डॉक्टरकडे जाऊ नका ना कुठेही जाऊ नका. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय करतो, फक्त पेन किलरची गोळी देतो किंवा ते इंजेक्शन देतो पेन किलरचं, तुम्हाला वेदना होऊ नये. परंतु जे कडू इंद्रायण असतं असं विना विंचू चावल्याचं तुम्ही फक्त खाऊन बघा, तुम्ही खाणार देखील नाही. औषध कडू आहे पण कडूच औषधाचा गुण असतो. जे व्यक्ती लक्षात घ्या, ज्या व्यक्ती तोंडावरती गोडगोड म्हणतात ना त्या धोकाबाधित असतात, त्या धोकाबाधित असतात. परंतु एखादा शिक्षक तुम्हाला निश्चित रागवल पण त्या रागवण्यामागे त्याचा काहीतरी उद्देश असतो, हा विद्यार्थी घडला पाहिजे, ही विद्यार्थिनी घडली गेली पाहिजे, हा त्याचा उद्देश असतो. तुम्हाला राग येतो एखादे सर समजा बोलले तुम्हाला रागवले तर लगेच तुम्ही म्हणता नाही त्या सरांना काय कळतंय काय येतंय, पण त्याच्या मागचा व्ह्यू त्यांचा वेगळा असतो. तसं त्या कडू इंद्रायणाचं तो कडू आहे पण निश्चित तुम्हाला गुण देणार आहे. हे तुम्हाला ओघाने आलं म्हणून सांगितलं, आपत्ती व्यवस्थापनाचा विषय निघाला. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती असतात. काही गावामध्ये खूप मोठ्या प्रकारचे भूकंप होतात, किंवा आता किल्लारीसारखा झालेला भूकंप आहे, आपण एवढ्या लांब तर देखील पोहोचू शकत नाही, किंवा अतिवृष्टी होते, वादळ येतात वेगवेगळ्या प्रकारचे. आपल्याला जेवढं शक्य असेल त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करू शकतो. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये भूकंप झालेला असतो, त्या भूकंपामध्ये काही व्यक्ती घरात त्या भिंतीखाली दबल्या गेलेल्या असतात, काही व्यक्तींना वैद्यकीय सेवेची गरज असते, अशा व्यक्तींना तुमच्या महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये आता भूकंप झाल्यानंतर लगेच ॲम्ब्युलन्स तिथे येणार आहे का लगेच तात्काळ, किंवा लगेच बसेस काही येणार आहेत का, नाही, तर त्या व्यक्तींना तुमची गरज असते. मग अशा व्यक्तींचे काहींचे पाय मोडलेले असतात, काहींचे हात मोडलेले असतात, अशा परिस्थितीमध्ये ते जाऊ शकत नाही. मग तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये किंवा गावाला हे देखील दाखवू शकता की ॲम्ब्युलन्स नसताना स्ट्रेचर नसताना तो विद्यार्थी किंवा तो अपघातग्रस्त माणूस दवाखान्यापर्यंत किंवा गाडीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायचा. तुम्हाला दोन हात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्ही करू शकता. दोन व्यक्तीने समोर असे दोन्ही हात एकमेकाच्या असे घट्ट पकडायचे समोर धरून, त्याच्यावरती त्या व्यक्तीला तुम्ही बसू शकता, किंवा अशा पद्धतीने एक हात त्याच्या मागे एक हात इथे त्या हातावर तुम्ही बसवायचं, पाठीमागनं त्याला असं त्याच्या पाठीला असं पकडायचं खुर्चीवर बसल्यासारखं, हे देखील तुम्ही करू शकता, अशा पद्धतीने करू शकता. किंवा तीन व्यक्ती आहेत, तीन व्यक्ती देखील तुम्ही तशा पद्धतीने नेऊ शकता, कारण त्यावेळेस त्या हात मोडलेल्या व्यक्तीचा किंवा पाय मोडलेल्या व्यक्तीला वेदना होत असतात, त्याला वैद्यकीय उपचाराची गरज असते. अशा वेळेस तुम्ही त्याला थोडं समाधान देऊन हे करणं गरजेचं असतं, नाहीतर ॲक्सिडेंट झालाय रे बाहेर लागलं तो समोर आहे निम्मतीतच गाव होती, नाही काय नाही झालं किरकोळ आहे आपण दवाखान्यात नेऊया, असं त्याला तुम्ही असं म्हटलं गेलं पाहिजे. हे देखील आपलं एक कौशल्य आहे, हे आपल्या स्वयंसेवकाचं हे देखील कौशल्य आहे. स्वामी विवेकानंदांनी सर्वात जास्त विश्वास हा तरुणावरती टाकलेला होता, सर्वात जास्त विश्वास तरुणावरती टाकलेला होता, आणि हाच तरुणांवरती टाकलेला विश्वास
स्वाध्यायचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी तो प्रेरित केला आणि त्यांनी असं म्हटलं होतं, गिव मी वन नचिकेता आय विल चेंज द वर्ल्ड. आता नचिकेता कोण होता हे तुम्हाला माहिती असेल, हे काय मी सांगत बसत नाही. फक्त मला एक नचिकेता द्या म्हणे मी पूर्ण देशाला बदलू शकतो. जोपर्यंत दादाजी होते त्यापर्यंत त्यांनी समाजाला घडवण्याचा बदलवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी देखील तरुणांवरच विश्वास ठेवला होता. म्हणजे आपले जे तरुण आहेत जे स्वयंसेवक आहे यांच्यामध्ये खूप मोठी ताकद असते आणि हीच ताकद देशाला बदलू शकते. आपण एवढंच करायचं आहे की राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून आपण समाजाला काहीतरी मार्गदर्शन करता आलं तर करायचं आहे. नाही कुणाचं, जाता जाता मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो, नाही कुणाचं चांगलं करता आलं तर वाईट चिंतू देखील नका. मी करू नका नाही माहिती, चिंतायचं नाही असं आहे. दुर्जनाचं किंवा निंदकाचं घर असावं शेजारी. आपल्यामध्ये जर आपली प्रगती व्हायची असेल तर निंदकाचं घर शेजारी असणं गरजेचं आहे. त्यांनी जर नावं ठेवलं तर आपण काय करतो, निश्चितच आपल्यामध्ये बदल करत असतो, आपल्यामध्ये प्रगती करतो आणि यात आपला फायदा आहे. ठीक आहे, यात आपला फायदा आहे. म्हणून मी म्हटलं मगाशी तुम्हाला की घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या कशाला वंचित करायची. आपण आपला स्वतःचा तुम्ही विकास करा, स्वतःचं मनोबल स्वतः वाढवा. तुम्ही क्रिकेट बघता नेहमी, एखादा बॉलर बघा कंटिन्यू असं करत असतो. बॉलिंग करायला जायच्या वेळेस तो काय करतो, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करत असतो की नाही मी आता एखादा सिक्स मारला त्याला तर पुढच्या बॉलला तो काय करतो बघा ना. तुम्ही निरीक्षण करा, एखादा चांगला अष्टपैलू खेळाडू असेल ना तर तो स्वतःचा कॉन्फिडन्स जर लूज झाला असेल तर तो वाढवण्याचा प्रयत्न करतो. नाही तू काहीतरी करू शकतो, नाही कर तू करशील, ही प्रेरणा असते. आणि ही प्रेरणा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाशिवाय दुसरं कोणीही देऊ शकणार नाही. एखादा मस 8.9 ग्रेड फोर येणार असेल पण तो फक्त तो अभ्यासामध्येच असेल, ठीक आहे, त्याला आपण अभ्यासू किडा म्हणतो, तो त्याच्या दृष्टीने तिथपर्यंत आहे. परंतु जर तुम्हाला अष्टपैलू सर्वांगीण विकास करायचा असेल तर खेळाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. दुसऱ्याला दारू पिऊ नको हा म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे, जो स्वतः दारू पित नाही. जर हा पाचच्या आत लेजीम खेळत घरी येतो दुसऱ्याला होत आहे दारू नको, अधिकार नाही त्याला, अधिकार नाही. व्यसन करू नका हा मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की अजिबात कोणतंच व्यसन करू नका, कारण मला कोणतंच व्यसन नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो. जो व्यसन करत नाही तोच सांगू शकतो. मग तुम्हाला जर समाजामध्ये तुमचं स्थान निर्माण करायचं असेल तर स्वयंसेवक म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात कराव्या लागतील, तेव्हाच तुम्ही समाजाला देणार आहात. आणि समाजाकडून तुम्हाला काय मिळायचं ते ऑटोमॅटिक मिळणार आहे. फळाची अपेक्षा कधीच करायची नाही. फळाची तुम्ही जर अपेक्षा केली आणि ती पूर्ण झाली नाही तर तुम्ही काय होणार आहे, अस्वस्थ होणार आहे, नाराज होणार आहे. फळाची अपेक्षा करायची नाही, फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःमध्ये बदल घडवा आणि स्वतः झालेला बदल समाजाला शिकवा आणि समाजाला तुमच्या गावाला तालुक्याला राष्ट्राला मोठं करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी या दोनही महाविद्यालयांनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सर्व शिक्षक स्टाफ यांना मी धन्यवाद देतो. आणि आपण देखील माझं एक छोटंसं पुष्प ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद. आणि थांबतो, जय हिंद जय भारत. धन्यवाद सर, तुमच्या मुलाच्या मार्गदर्शनाने. त्यानंतर मी ऋषिकेश सोळंके याला विनंती करतो की त्याने आपले मत व्यक्त करतो.
सह्याद्रीच्या कडेवरती लखलखती तलवार घेऊन स्वराज्याची शपथ घेणाऱ्या शिवरायांची महाराष्ट्रभूमी. त्या डोळ्यांनी आई साहेब ताई साहेब यांची सुख गावे त्या डोळ्यात सळ्या खुपसल्या गेल्या अशा संभाजी महाराजांची महाराष्ट्रभूमी. ही तीच माती ज्यात आऊ साहेब बागडल्या, ही तीच माती ज्यात राणी लक्ष्मीबाईने इतिहास घडविला अशा या महाराष्ट्राच्या वीर मातीला वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. खर तर असं म्हणता येईल, एखाद्या जंगलात हरवं समोर वाघ दिसावं, वाघाच्या भीतीने पळस सुटावं तर समोर साप दिसावा, सापाच्या भीतीने पळस सुटावं, हेच लागून विहिरीत पडावं, पडता पडता एका विहिरीला धरावं आणि त्याच क्षणी माझाचा एक थेंब आपल्या तोंडात पडावं, याचंच नाव आयुष्य असतं. आयुष्यात हजार अडचणी असतात पण सुखाचा एक क्षण असतो, त्या सुखाच्या क्षणासाठी झगडायचं असतं असं आयुष्य एनएसएस मुळे आम्हाला समोर बघायला मिळालं. त्यामुळे एनएसएसला आम्हाला ज्यांनी आणलं ते आमचे पठारे सर यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद करतो. महापुरुषांचे विचार हे मनात नाही हे मस्तकात घ्यायचे असतात. महापुरुष हे मिरवायसाठी नसतात, महापुरुष विचार हे फिरवायचे असतात, हे ज्यांना कळलं आमचे संयोजक आयोजक पठारे सरांचं पुन्हा एकदा खरंच मनापासून धन्यवाद. आमच्या कॉलेजमध्ये कोणताही कल्चरल इव्हेंट असेल तर सर गर्वानी सांगावं असं वाटतं. आमच्या पाठीशी काय उभा असणार आहे एकच सर जंजाळ सर यांचंही खरंच आधी उपस्थित राहिल्यापासून धन्यवाद. खरं तर आज एनएसएस मध्ये जे ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर कळलं की माणसांसोबत जाऊन बोलणं काय असतं, त्यांचे दुःख समजणं काय असतं, माणुसकी काय असतं. खरं तर आजच्या पिढीला आजच्या पिढीमध्ये असं झालंय, आम्ही आज एकत्रित कुटुंबात राहत होतो, आज आम्ही वेगवेगळे राहायला लागलो. आमच्या मुला मुलींना सेपरेट रूम मिळायला लागली, मुलं त्यामध्ये मोबाईलमध्ये चॅटिंग करायला लागली, घरवाले त्यांच्या लग्नाची मीटिंग करायला लागले, मुली कधी डेटिंग करून बुडून गेल्या घरच्यांना कळालं देखील. अशा या आयुष्यामध्ये एकत्रित येऊन लोकांपर्यंत लोकांसाठी कसं काम करावं हे आमच्या एनएसएसद्वारे आज आम्हाला शिकवलं गेलं. राष्ट्रीय सेवा योजना मी बट यू, खरं तर आयुष्यात काही माणसांचं आयुष्य फार विलक्षण असतं, त्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती वळत असतं आणि प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असं एखादं वळण येतं की त्या वळणावरती त्याचं आयुष्य हरवून जातं अगदी एखाद्या शब्दकोड्यामध्ये हरवलेल्या शब्दासारखं. हे माणसं आपल्या कर्तृत्वाने आपल्या कपाळावरती एक कर्तृत्वाचं पांढरं शीतल चंद्र निर्माण करतात. त्यांचे काही शत्रू असतील, समाजातल्या काही गोष्टी असतील, अन्न पुसायचं काम करतात, पण या माणसांच्या आयुष्याच्या पाट्या कधी कोऱ्या राहत नाहीत. हे माणसं स्वतः झगडतात, कधी हसत नाही, कधी रडत नाही, कधी कधी स्वतःसाठी जगतही नाहीत, कारण यांना माहीत असतं आपल्या आयुष्याची रांगोळी केल्याशिवाय समाजाच्या दाराला सुखाची तोरणं कधीच बांधली जाणार नाही. अशी माणसं भरपूर माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये देशाच्या मातीमध्ये जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी, गाडगे बाबा असे कित्येकांचे उद्दिष्ट आज आमच्या समोर ठेवण्यात आले आणि याच माणसांची कार्यकर्ती आज एनएसएस थ्रू आम्ही पुढे चालवली. गर्वाने सांगते 3 दिवस, आज 20 तारखेला हा कॅम्प सुरू झाला होता, आज आम्ही या कॅम्पच्या शेवटाकडे वळाल आहोत. कित्येक गोष्टी या कॅम्पमधून शिकलो, आयुष्यातल्या कित्येक गोष्टी आम्ही इथून घेऊन जात आहोत. पथनाट्य काय असतं या कॅम्पने आम्हाला शिकवलं, लोकांना पथनाट्याद्वारे आपल्या अडचणी त्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर कशा दाखवा, त्या अडचणी सोडवाव्या कशा, हेही पथनाट्याद्वारे कसं दाखवायचं हे आम्ही शिकवलं, हे आम्ही शिकलो. रॅली थ्रू जनजागृती केली, खेळाद्वारे मनोरंजनही झाले, अशा कित्येक उपक्रमा थ्रू आम्हाला खूप काही ज्ञान मिळाले. इथं व्याख्यानही ठेवण्यात आली होती, त्यातलं पॉली हाऊसचं एक व्याख्यान खरंच खूप सुंदर होतं की पॉली हाऊसचं महत्व कसं आहे आजच्या आयुष्यामध्ये हे आम्हाला कळालं. आम्ही शेती निगडीत सर्वजण आहोत, त्यामुळं पॉली हाऊस असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, कमीत कमी बजेटमध्ये आपण शेती आज कशी वाढवू शकतो, त्याचं मॅनेजमेंट कसं करू शकतो हेही व्याख्यानाद्वारे आम्हाला हे शिकायला मिळालं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की काही क्षण असतात आयुष्यामध्ये जे आपल्याला खूप काही शिकून जातात आणि अशा क्षणांना आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे, ते क्षण आपण जगले पाहिजेत. असे क्षण आम्ही जगलो आणि आम्हाला हे जगण्याचं ज्यांनी हे जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे जंजाळ सर, पठारे सर यांना जाता जाता पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. विश्वजीत सोनवणेला विनंती करते की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे.